नमस्कार, मी अनुपमा। सरकारी आणि निमसरकारी नोकरीचे पर्याय सुचवणाऱ्या या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। बँकिंग, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी या क्षेत्रामध्ये या आठवड्यामध्ये आहेत नोकरीचे अनेक पर्याय। चला तर मग पुढच्या काही मिनिटांमध्ये पाहूयात कुठले इथे नोकरीचे पर्याय। नोकरीची बातमी सरकारी बँकेमध्ये नोकरीचं तुमचं स्वप्न आहे का? मग ही संधी मिस करू नका। SBI म्हणजेच भारतीय स्टेट बँकेमध्ये 606 जागांसाठी भरती होतीये। स्पेशालिस्ट कॅडर ऑफिसरची ही पदं भरती आहे। मार्केटिंग मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, कस्टमर रिलेशनशिप, इन्व्हेस्टमेंट ऑफिसर, सेंट्रल रिसर्च टीम अशी ही काही पदं आहेत आणि पदांप्रमाणे शिक्षणाची अट आहे। वयोमर्यादा आणि अनुभवाची सुद्धा आवश्यकता आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 18 ऑक्टोबर आणि अधिकृत वेबसाईट आहे SBI.co.in। आणि आता बातमी मेट्रो भरती संदर्भातली। पुणे मेट्रोसाठी सध्या रिक्रुटमेंट सुरू आहे। 96 विविध पोस्ट आहेत। विविध इंजिनियर्ससाठी ही पदं भरती आहे। ॲडिशनल चीफ प्रोजेक्ट मॅनेजर पासून ते डेप्युटी मॅनेजर, तसंच सिनियर ज्युनियर इंजिनियर्स, असिस्टंट मॅनेजर, अकाउंट ऑफिसर, सिनियर टेक्निशियन अशी ही काही पदं आहेत आणि पदांप्रमाणे शैक्षणिक अर्हता आहे। यामध्ये विविध ब्रँचमधले इंजिनियर्स, ITI आणि अकाउंट तसंच फायनान्स क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी सुद्धा संधी आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 14 ऑक्टोबर आणि त्यासाठीची अधिकृत वेबसाईट आहे mahametro.org। हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची सबसिडरी कंपनी असलेली HPCL बायोफ्युल्समध्ये 255 जागांसाठी भरती सुरू झाली आहे। जनरल मॅनेजर, केमिस्ट, सॉइल अनालिस्ट तसंच शिफ्ट इन्चार्ज अशा अनेक पोस्ट आहेत। शैक्षणिक पात्रता ही पदांप्रमाणे आहे। इंजिनियर्स डिग्री डिप्लोमा होल्डर्स, ॲग्रिकल्चरमधला BSc, MSc, BTech, त्याचप्रमाणे 10वी उत्तीर्ण, ITI, HSC तसंच MBA आणि अनुभव असलेल्यांना एक ही उत्तम संधी आहे। वयोमर्यादा आहे 18 ते 57 वर्ष। नोकरीचं ठिकाण आहे मात्र बिहार। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 16 ऑक्टोबर आणि अधिकृत वेबसाईट त्यासाठी पहा HPCLbiofuels.co.in। महारत्न कंपनीचा दर्जा असलेली तेल आणि वायू निर्मितीमध्ये महत्वाची संस्था म्हणजेच ONGC या ठिकाणी 313 जागांसाठी भरती होतीये आणि देशातल्या 22 ठिकाणी अप्रेंटिसशिपची संधी या माध्यमातून मिळणार आहे। AEE केमिस्ट, जिओलॉजिस्ट, जिओफिजिस्ट, मटेरियल मॅनेजमेंट ऑफिसर, प्रोग्रामिंग ऑफिसर अँड ट्रान्सपोर्ट ऑफिसर अशा अनेक पोस्ट आहेत आणि पदांप्रमाणे शैक्षणिक पात्रता आहे। 60% गुणांसह पदवी, पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असावी। वयोमर्यादा आहे 28 वर्ष, काही पदांसाठी 30 वर्ष देखील आहे। नोकरीचं ठिकाण मात्र आहे देहरादून। ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 ऑक्टोबर आणि त्यासाठीची अधिकृत वेबसाईट पहा ONGCIndia.com। तर आत्ता सांगितलेल्या या नोकरींसंदर्भात नोटिफिकेशन फक्त अधिकृत वेबसाईटवरच पहा आणि वेळ न घालवता पटकन अर्ज करा। या भागामध्ये इतकंच, पुढच्या भागामध्ये भेटूया नोकरीच्या आणखी काही पर्यायांसहित। नोकरीच्या बातमीत पाहत रहा झी 24 तास।